जयमल्लानी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात 2 नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादीत नव्यानेच प्रवेश केलेले खान्देशातील भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे डॉक्टर हिना गावितांवर चांगलीच आग पखाड या ठिकाणी केलेली आहे। आढावा बैठकीत बोलताना ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे डॉक्टर हिना गावितांसंदर्भात यांनी सांगितले की खासदार डॉक्टर हिना गावित लोक मते देण्यास तयार नव्हते, आपण प्रकाशा येथे मेळावा घेत कार्यकर्ते व पदाधिकारी यांची समजूत काढली असा सनसनीखेज दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शहादा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत या ठिकाणी केलेला आहे। याबाबतीत डॉक्टर हिना गावित यांच्याशी जय मल्लानी चॅनलने संपूर्ण चर्चा केली असता या संदर्भात डॉक्टर हिना गावित यांनी देखील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या केलेल्या आरोपाचं खंडन करत या ठिकाणी सडेतोड उत्तर या ठिकाणी दिलेले आहे। ज्यावेळेस भाजपला खासदारकीसाठी उमेदवार आवश्यक होता त्यावेळेस 2014 निवडणुकीत आमदार डॉक्टर आणि मंत्री असलेले राष्ट्रवादीचे मंत्री असलेले डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे डॉक्टर हिना गावितांनी भाजपातून उमेदवारी करावी यासाठी वेळोवेळी साकडे घातले होते। त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी वेळोवेळी डॉक्टर हिना गावित यांना भाजपातून खासदारकी करण्यासाठी उमेदवारी द्यावी अशा संदर्भातलं ठिकाणी साकडं घालून काँग्रेसच्या या खासदाराला हरवायचे असेल, माणिकराव गावितांना टक्कर द्यायची असेल तर डॉक्टर हिना गावितांना भाजपातून उमेदवारी करण्यासाठी परवानगी द्यावी असा सनसनीखेज खुलासा डॉक्टर हिना गावित खासदार यांनी केलेला आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आले होते, त्यानिमित्तानं नंदुरबार जिल्ह्याचा राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा शहादा येथे घेण्यात आला। यात नव्यानेच खान्देशातून प्रवेश केलेले भाजपातून नाराज झालेले एकनाथराव खडसे हे देखील या मेळाव्यास उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी आपल्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं, जर आम्ही हिना गावितचा प्रचार केला नसता आणि आम्ही जर भाजपात त्यांना आणले नसते तर आज हिना गावित या खासदार राहिल्या नसता, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करावी याचा आग्रह भारतीय जनता पार्टीतील अनेक नेत्यांनी केला होता, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं खडसे साहेबांनी देखील गावित साहेबांना माझ्या वडिलांना आम्हाला हिनाला भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी द्यायची आहे तर आपण हिनाचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करावा अशी त्यांनी गावित साहेबांना विनंती केली, किंबहुना दररोज गावित साहेबांना ते एक फोन दिवसातून असायचा की आपण हिनाला भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी द्या। आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे प्रदेश अध्यक्ष होते, खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आदरणीय मुंडे साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, या सगळ्यांनीच गावित साहेबांना एक प्रकारे साकडं घातलं होतं की आपण हिनाला भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करायला आपण तिला परवानगी द्या आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की हिनाने भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी केली पाहिजे। आणि गावित साहेबांनी जेव्हा त्यांना कारण विचारलं की हिनाला का भारतीय जनता पार्टीकडनं तुम्ही उमेदवारी द्यायला सांगताय तर तेव्हा सगळ्यांनी एकच उत्तर दिलं की आमच्याकडे कुठलाही सक्षम उमेदवार नाही, काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाडायचं असेल तर गावित परिवारातली हिना गावितच उमेदवार असली तर ही सीट आम्ही जिंकू शकतो आणि म्हणून आमची सगळ्यांची इच्छा आहे की डॉक्टर हिना गावित ही भारतीय जनता पार्टीची उमेदवार लोकसभा निवडणुकीत असावी यासाठी सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी गावित साहेबांना विनंती केली आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेस प्रवेश केला होता। या ठिकाणी ज्यावेळेस मी उमेदवारी केलेली असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घडवण्यासाठी आदरणीय खडसे साहेब हे नंदुरबार जिल्ह्यात आले होते आणि या उत्तर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते या नात्यानं ते सर्वच मतदारसंघात फिरत होते, त्याप्रमाणे माझ्या मतदारसंघात देखील प्रचारासाठी ते आलेले होते।
या ठिकाणी मी सांगू इच्छिते की माझ्या निवडणुकीमध्ये 2014 निवडणुकीमध्ये जसं भारतीय जनता पार्टीचे इतर नेते या मतदारसंघात प्रचाराला आले तसं आदरणीय खडसे साहेब देखील आलेले होते. जर खडसे साहेबांनी एवढा मोठा आपल्यावर आरोप केलेला आहे आणि आपण म्हणताय की भाजपने साकडं घातल्यामुळे आपण भाजपमधून खासदारकीसाठी उमेदवारी केली, तसंच भाजपसोबतच इतर काही पक्षांनी आपल्यासाठी काही साकडं वगैरे किंवा काही ऑफर वगैरे दिली होती का? नाही, असं काहीच नव्हतं. कारण गावित साहेब हे या जिल्ह्यातील एक अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व होते आणि गावित साहेबांनी तर मागच्या 25 वर्षांमध्ये या जिल्ह्यामध्ये भरपूर विकास कामं केली आहे. म्हणजे अगदी नंदुरबार जिल्हा बनवण्यापासून तर जिल्ह्यातले अनेक सिंचन प्रकल्प असतील, दळणवळणाचे प्रश्न असतील, मूलभूत प्रश्न असतील, आदिवासींशी प्रश्न असतील, इतर समाजाचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न वेळोवेळी गावित साहेबांनी सोडवले आणि गावित साहेब या जिल्ह्याचं सगळ्यात लोकप्रिय असं नेतृत्व गावित साहेब आहे. गावित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी या जिल्ह्यामध्ये अनेक आरोग्य शिबिरं, आरोग्याचं शिक्षण जेव्हा मी आरोग्य शिक्षण घेत होते, मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते, त्यावेळेस आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून अनेक गावांपर्यंत आणि पाड्यांपर्यंत मी पोचले होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना असं त्यावेळेस वाटत होतं की आपण हिना गावितला उमेदवारी दिली तर माणिकराव दादांसारखे अत्यंत ज्येष्ठ असे खासदार जे 9 वेळा निवडून आलेले होते त्यांना पराभूत हे करू शकतात. त्यावेळेस त्यांनी त्याच्यामुळे ही विनंती माझ्या वडिलांकडे केली होती की हिनाने भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करावी. ज्यावेळेस आपली उमेदवारी निश्चित झाली होती आणि उमेदवारी करण्याच्या आधी माननीय सन्माननीय गावित साहेब हे देखील राष्ट्रवादीचे मंत्री होते आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला उमेदवारी मिळाली नव्हती, उमेदवारी करत असताना देखील राष्ट्रवादीतच होते असा बराचसा सूर त्यावेळेस निघत होता, त्यावेळेस त्याचा परिणाम काय जाणवला का? परिणाम कशावर? आपल्या उमेदवारीवर. याच्यात असं होतं की मी या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न होते. ज्या वेळेस आरोग्य शिबिरं मी घ्यायची आणि अनेक गावांना मी स्वतः जाऊन भेटायची तेव्हा असं लक्षात यायचं की आपल्या जिल्ह्यात असे अनेक प्रश्न आहेत जे सुटले पाहिजे आणि जे फक्त केंद्राच्या स्तरावरून सुटू शकतात. आणि एक यंग व्यक्ती म्हणून ज्या वेळेस या भागात मी फिरायची, या जिल्ह्याची मुलगी, या जिल्ह्याची जिल्ह्यातली डॉक्टर म्हणून जेव्हा मी या जिल्ह्यातले अनेक प्रश्न बघायची तर कुठेतरी मला असं वाटायचं की आपल्याला आज मोदी साहेबांसारखं नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान म्हणून उमेदवार आहे आणि त्यांनी शेजारच्या राज्यामध्ये ज्या प्रकारे विकास कामं केली आहे तर ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वात आपण देखील आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाची कामं करू शकतो आणि म्हणून त्यावेळेस हा निर्णय प्रामुख्याने मी घेतला होता की भारतीय जनता पार्टीकडून आपण उमेदवारी केली पाहिजे. आणि त्यावेळेस माझ्यासोबत या जिल्ह्यातले लाखो लोक त्या माझ्या समर्थनास त्यावेळेस उभे होते आणि लाखो लोकांनी ही खरं तर मागणी केली की नाही हिनाताईचा आम्हाला उमेदवार पाहिजे आहे, हिनाताईंनीच भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करावी. आणि मी भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी केली आणि उमेदवारी केल्यानंतर आज त्या लाखो लोकांच्या आशीर्वादानं मी जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून मी या ठिकाणी खासदार म्हणून